सध्या कापड उद्योगाकडून स्वतःला उठाव मिळत नसल्यानं कापूस दरातील तेजीनं रमली. त्यातच जगात पॉलिस्टरच्या कपड्यांना मागणी वाढते, मात्र भारतात कॉटनच्या कपड्यांना पसंती मिळते. त्यातही साडी निर्मितीसाठी कापसाचा वापर वाढलाय. भारतातील साडी मार्केट वर्षाला 8% वाढतंय. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. मग याचा कापूस बाजाराला आधार मिळेल का? साड्या निर्मितीसाठी कोणत्या कपड्याला मागणी वाढली आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतनं मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर देशात मागील 5 वर्षांमध्ये कापसाचा वापर वाढलाय. वाढत्या लोकसंख्येमुळे कपड्यांनाही मागणी वाढली आहे. 2021 मध्ये देशात 45.5 दशलक्ष मीटर कापड निर्मिती झाली होती. यापैकी जवळपास 19.2 दशलक्ष मीटर साड्यांचा समावेश होता. म्हणजेच मागील वर्षात देशातील एकूण कापड निर्मितीपैकी तब्बल 42% कापड साडी निर्मितीसाठी वापरलं गेलं. 2018 पासून साडी मार्केटला वर्षाला 8% वाढतंय. ही वाढ इतर कपड्यांच्या तुलनेत कमी असली तरी प्रमाण जास्त आहे. काही प्रकारच्या कपड्यांची मागणी 2 अंकी झाली आहे. यामध्ये जीन्सच्या कपड्यांची मागणी जवळपास 14% वाढली आहे. तर आंतरवस्त्रे 13.5%, टी शर्ट 13%, फ्रॉक 12% आणि सलवार कमीजचा वापर 10% वाढला आहे. भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे. कापसापासून निर्मित कपड्यांना जास्त मागणी असते असं इचलकरंजी येथील कापड उद्योजक सतीश कोष्टी यांनी सांगितलंय. ते नेमकं काय म्हणतायत तेच पाहूया. मागील 15 ते 20 वर्षांपासून साड्यांचा ट्रेंड बदललाय. वर्षागणिक साड्यांची मागणी आणि उत्पादन वाढतच आहे, यामुळे कापसाचा वापरही वाढलाय. देशातील कापड बाजाराचा विचार केला तर 75% कापसापासून तर 25% पॉलिस्टर आणि सिंथेटिक कापडाचं उत्पादन होतं. जागतिक साडी मार्केटचा विचार केल्यास 2016 मध्ये जवळजवळ 14,000 दशलक्ष मीटर साड्यांची निर्मिती झाली होती. तर 2023 पर्यंत हे मार्केट 23,000 दशलक्ष मीटर पर्यंत वाढेल असा अंदाज कापड उद्योगातून व्यक्त होतोय. भारताचं कापड मार्केट सतत वाढतच आहे. देशात 2018 मध्ये 36,000 दशलक्ष मीटर कापड उत्पादन झालं होतं. तर 2023 पर्यंत देशातील कापड उत्पादन 54 दशलक्ष मीटरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच भारताचं कापड मार्केट वार्षिक 8.5% वाढतंय. याचा फायदा कापसालाही मिळतोय. देशात कापसाचा वापर वाढतोय, मात्र नैसर्गिक संकट आणि कीड रोगांमुळे उत्पादन मात्र स्थिर किंवा कमी होतंय. त्यामुळे साहजिकच कापूस आणि कापसापासून निर्मित सूत महाग होतंय. परिणामी देशातही पॉलिस्टर आणि सिंथेटिक कापडाचं प्रमाण वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते. जगात पॉलिस्टरच्या कपड्यांना जास्त मागणी आहे, मात्र भारतात वातावरण उष्ण असल्याने कॉटनच्या कपड्यांना अधिक पसंती असते. ग्राहकांची ही पसंती टिकून ठेवायची असल्यास कापसाचं उत्पादन वाढून रास्त दरात कापड मिळणं गरजेचं आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला नक्की लाईक करा, आणि तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महत्त्वाची वाटली असेल तर अवश्य शेअरही करा.